श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी भूषण तुम्हा सर्वांचे नवीन व्हिडिओ मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मंडई सध्या गावी आहे आणि मी चाललो आता मामाच्या गावी। जायचा प्लॅन पूर्ण फॅमिली सोबत आहे पण आई बाबा गेले स्कूटरने आणि मी चाललो आहे गावच्या लाडक्या एसटी बसने, त्यामुळे आपली लालपणीच लय भारी। माझं मामाचं गाव ते म्हणजे कणकवली कट्टा कसाल ह्या रोडवर असलेला कट्टा गाव। आणि आज शुक्रवार म्हणजे कट्टा गावचा बाजार, आठवडी बाजार आहे, तर आठवडी बाजार बघूयाच। पण त्याआधी एसटी पकडून मामाच्या घरी जाऊया। एकटा तर नाही आहे, माझ्यासोबत सिद्धी सुद्धा आहे आणि असा सर कोकणची कन्या, कुठला टी शर्ट यादव यादव साहेबांचा बाय घ्या। बरोबर, फायनली कट्टा आणि कुडाळला जाण्यासाठी एसटी मिळाली। ही माझी तिकीट आहे, माझं गाव मस्ते ते कट्टा 25 रुपये आणि बहीण चालली आहे कुडाळला। कुडाळ आणि ऑब्व्हियसली महिलांसाठी 50%, तर 25 रुपये तिकीट आहे। बरोबर 15 ते 20 मिनिटात पोचलो कट्टा बाजार या ठिकाणी आणि इथून जायचं मला थेट वरती नांदूस गाव। बरंच काय काय ठिकाणी आले, भाजी बिजी बघा इथं आणि पुढे कांदे बटाटे ह्या साईड आणि ती साईड। बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी आलोय, त्यानंतर एसटीचा प्रवास पुढे आठवडी बाजार त्या धुंदीमध्ये चालू होतो। पुढे पुढे म्हटलं काहीतरी जाताना खायला घेऊन जाऊया आणि या ठिकाणी कसं माहिती काम खायला घेऊन जायचं असेल तर चिवडा फरसाण हे नॉर्मल आहे, पण गावचे वडे, त्यानंतर पॅटी समोसा, तर भाई नादच खुळा। म्हणून मी पटकन गेलो मागे रिव्हर स्टँडजवळ आणि तिकडे माण्यांचे वडेपाव कट्टा स्पेशलिस्ट जे असतील कट्टा गावचे नांदोस पुढे अलीकडे वराड जे जे गाव आहेत ह्या 12 पंचक्रोशीतील त्यांना माहिती असेल की माण्यांचा वडापाव म्हणजे नादच खुळा। आणि हे जे माणे आहेत ते मूळचे सातारचे आहेत, आता त्यांचं गाव मला माहीत नाही पण सातारचे आहेत। हे मामांचे घरे आहेत ना, वरती डोंगरावरती आहेत, बघा तुम्हाला दाखवतो पुढे हे बघा। आणि मला पण असं वर घाट चढत चढत वरतीच जायचंय। वडेपाव नाश्ता पूर्णपणे तयार, चहा आणि येताना आणलं वडा थंड झाला पूर्णपणे आणि गावणी। आधी पहिले चहा पिऊन घेऊया सोबत, हे मामीने बनवले गावणी सकाळ सकाळची वडा। वडाच्या म्हणजे स्पेशली जी भाजी असते आतमध्ये लाल लाल मसाला, काही काही ठिकाणी मुंबई साईडला पिवळा भेटतो, मोजक्या ठिकाणी बघता असे लाल लाल मसाले, पण टेस्टला मात्र जबरदस्त। मग भले वडा थंड का होईना पण टेस्ट एक नंबर। तुम्ही सुद्धा या। तर चाललो आता कट्टा बाजार, या ठिकाणी शुक्रवार आहे आठवडी बाजार आणि तिथे एक युट्यूबर मित्र म्हणजे पुढे गाव आहे पेंडूर म्हणून, तिथले एक युट्यूबर आहे सुयोग, तर त्यांच्या काही शंका आहेत प्रश्न, तर आपण सॉल्व करायला जाऊया आणि कट्टा बाजार पण फिरूया। कट्टा गावचा बाजार हा कणकवली कसाल मालवण या हायवे लगतच्या बाजूलाच आहे, म्हणजे रोडला चिकटूनच, त्यामुळे 12 गावातील लोक या बाजारात येतात भेट देण्यासाठी आठवडी बाजार। आणि खरं म्हणजे मालवण नंतर, मालवण तालुक्यानंतर दुसरा मोठा बाजार या ठिकाणी भरला जातो तो म्हणजे कट्टा बाजार। सुयोग जर्नी विथ सुयोग, नमस्कार। ठीक मग आता इथंच फिरूया की पुढे जाऊया? मार्केट फिरून घेऊ आणि पहिले गर्दी बघा, एवढासा रस्ता आहे आणि गर्दी तर बाई बेफाम। गावची एसटी लय तुडुंब गर्दी या साईडला बघा, रस्ता बघता एवढाच आहे आणि हायवे ऍक्च्युली, कोण सांगून सांगणार पण हायवे असा। हो नमस्कार, आहे का इला घाला
मार्केट फिरता फिरता घेतले कांदा भजी ट्राय कर आणि गरम गरम आहे या साईडला प्रमोद पडते दुकान ट्राय कर आता गरम गरम कांदा भजी हाँ मी घेतोच आहे जे काय शंका डाउट न क्लियर झाले अरे बरोबर आहे माता देवाला चांगला वाटतं की आपले एवढे मोठे युट्यूबर असून आपण प्लेअर वाटतो असं नसतं की तू मोठो म्हणून मी कसं जावं तर बरोबर ज्यांना भेटून ना खूप चांगला वाटतं कारण जे प्रॉब्लेम वगैरे होते मला थोडक्यात त्यांना सॉल्ट आउट केलेला जर्नी विथ सुयोग नक्की मी पण कोकणातलेच टाकत असतो बाहेर म्हणजे ट्रॅव्हलिंग ब्लॉग जरा कमी डेली ब्लॉग आहे कसे आहेत डेली ब्लॉग आहेत का डेली ब्लॉग आता चालू करायचं आहे मला पण थोडा कामामुळे वेळ नाही भेटत आहे पण जेवढं मला कोकणातलं कव्हर करता येईल ना तेवढं कव्हर करतो चला सुयोग भेटू नंतर भेटू बरं जाय सर हां बोलता भेट अशी गाव कोणतं तुझं पेंडूर कुठे पेंडूर वेता मंदिरच्या बाजू वेता मंदिरच्या हां दुसऱ्यावरची मांड भरता चालेल चालेल बरं भेटून खूप मस्त वाटला धन्यवाद धन्यवाद चला थँक्यू धन्यवाद असं भेटू चला हो हो नक्की नक्की चला बाहेरून आलो तर ऑब्विसली हातपाय धुणार पण या ठिकाणी आहे ना हातपाय धुण्यासाठी मी यांच्या घरात म्हणजे मुलीमध्ये किंवा बाथरूममध्ये जात नाही तर सरळ या ठिकाणी येतो कारण ह्या ठिकाणी आहे ना दिसते पाणी वर्षाचे 12 महिने 365 दिवस कंटिन्यू 24 तास सुरू असतं कारण हे पाणी निसर्गाची देणगी दिलेली आहे वरती झऱ्यामधून वाहत वाहत पाहत पाणी ह्यांच्याकडे येतं ह्या पाण्यामुळे इथे कोणाच्या घरात नळ नाही किंवा टाकी नाही प्लस कुठे विहीर नदी ओढा काहीच नाही ह्या पाण्यावरती सगळं चालतं म्हणजे जेवणापासून किंवा कोणते कार्यक्रम असले सर्व काही या पाण्यावरच ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडतो अशी जर सेवा मिळाली तर मी तर म्हणतो सगळे इथंच कुठे घर बांधून बसतील कारण सतत वाहणारं पाणी म्हणजे खायची गोष्ट नाही आणि सहसा कोणाला मिळत पण नाही असं आणि त्यामुळे मला जर तोंडबिन धुवायचं असेल म्हणा किंवा आंघोळ करायची असेल ती जागा बेस्ट पण कसं माहिती का कंटिन्यू सतत पाणी वाहत राहणं ते सुद्धा एक प्रकारे विचित्र आहे बघायला पण थोडं वेगळं वाटतं कारण ते काही ऑप्शन नाही आहे न लावायचा प्रयत्न केला किती काय काय केलं पण त्याला काही यश आलं नाही शेवटी ते निसर्गाची देणगी जी आहे त्यात समाधानी राहा त्याच्याशी खिलवाड केला तर भाई साहेब निसर्ग कोपला तर बरंच काय होऊ शकतं कसले माझे सौंदाळे आणि ते कोणते बोललो ही मच्छी ती बॉय गुंजले गुंजले मस्त पैकी दुपारचं जेवण मच्छी पण भाकरी भात मच्छीचा सार जबरदस्त जो जो एक काय दीड महिना झाला मच्छी खाली नाही आणि ऑब्व्हियसली मंदिराचे कार्यक्रम त्यामुळे महासार करण्यासक्त मनाई होती म्हणजे मुंबईला ठीक आहे पण गावी आल्यावर नाही कारण गाभाऱ्याचे कामकाज सुरू असल्यामुळे आतमध्ये प्रवेश होत असल्यामुळे पूर्णपणे मनाई जोपर्यंत कार्यक्रम होत नाही तोवर मस्त संध्याकाळ झाली आहे दुपारी जेवलो आणि झोपलो कारण झोप पण पटकन येत होती 3 दिवस जागरण वगैरे आणि ह्या ठिकाणी बघा शांत वातावरण समोर फक्त आणि फक्त आंब्याची झाडे कोकणामध्ये हापूस आंबा तर सुप्रसिद्ध आहे देवगड हापूस आंबा रत्नागिरी हापूस आंबा पण त्या साईडला कसं म्हणते का ज्या ज्या ठिकाणी ज्यांची कलमं आहेत झाडे आहेत त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसाय म्हटला की वर्षाचे 12 महिने आपल्याला त्याला खतपाणी घातलं पाहिजे आता मी उदाहरण देतो इकडचे हे आंबे जसे येतात तसे येतात फक्त मे महिना ह्या ठिकाणी कोणतंही खतपाणी किंवा याचा काही ट्रीटमेंट काही देतच नाही आले तर आपले नाही आले तर आपले कारण हे लोक कसे आंबे या ठिकाणी कोणाला विकत नाही जे आहे ते आपल्या ठेवायचं किंवा कुटुंब नातेवाईकांना पाठवून द्यायचे पण विकत नाही सहसा एवढे म्हणून तर बोललो की आंबे आले तर आपले नाही आले तरी आपलेच मामाच्या गावी येण्याचं खरं कारण ते म्हणजे राखण देणे म्हणजे कोंबडा देणे असं म्हणतात आता का देतात या गोष्टीची मला खरंच काही आयडिया नाही कारण ज्या गोष्टीबद्दल माहिती नाही ते सांगणं पण उचित दिसत नाही तुमच्यापैकी जर कोणाला माहिती असेल ज्यांना राखण देणं म्हणजे काय जरूर कमेंट करा वाटलं मी त्याची कमेंट पिन करतो कारण सगळ्यांना समजलं पाहिजे राखण देणं म्हणजे काय घरात पण प्रश्न विचारला त्यांना पण माहिती नाही आता ज्यांना जुने जनते लोक आहेत त्यांना माहिती आहे पण ते कसे आता गावी नाहीत मुंबईला आहेत
तर पुढच्या जेवणासाठी तयारी सुरू आहे, कारण चिकन आहे, चिकन रस्सा आणि चिकन सुका बघू गावठी कोंबडीचा सक्का करायला मिळतो की नाही, पण रस्सा मात्र कन्फर्म आहे. जेवण पूर्णपणे तयार, आता टेस्ट करूया. तर गावठी कोंबड्या, त्यामुळे आधी पहिला रस्सा. अस्सल गावठी. अजून थोडं तिखट पाहिजे होतं, पण असं होतं गावठी कोंबडा आहे त्यामुळे हाड जास्त भेटणार मांसपेक्षा. आणि शिजायला पण जास्त वेळ लागतो, तर मी आता जेवण घेतो, तुम्ही सुद्धा या जेवायला. शुभ सकाळ मंडळी, नमस्कार. कालची एक रात्र थांबलो नांदोस या ठिकाणी, आता निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजेच अर्थात माझ्या घरी मजदे या ठिकाणी. मग मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आणि चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटे दाबले असेल चिन्ह आहे. तुमका अशा प्रकारचे व्लॉग ट्रॅव्हल बहु कसे मिळतले. आणि हो 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 हो, आता एसटी महामंडळाची नवीन ई शिवनेरी इलेक्ट्रिक बस लॉन्च झालेली आहे, त्यासोबत ई शिवाई बस. म्हणजे येणाऱ्या एक दोन व्हिडिओ नंतर त्याचा व्हिडिओ येईल. तर सर्वांनी दिल थांबके भेटो ई शिवनेरी आणि ई शिवाईसाठी.